उत्पन्न बाजार समिती आपण बघितलं असेल पाठीमागच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिती, त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकींची आचारसंहिता, आणि आपल्याला माहिती आहे की ह्या 2-3 महिन्याच्या नंतर परत विधानसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता प्रस्तावित आहे. आणि म्हणून जिल्ह्याच्या साठी जे काही नियतवे शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आलेले आहे, सर्व जिल्ह्यातील सन्माननीय लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये आज DPDC ची बैठक त्या ठिकाणी संपन्न झाली. साधारणपणे जिल्ह्यामध्ये झालेला पाऊस, झालेली पेरणी, बियाणे खतांची परिस्थिती, त्याच्यासोबतच पीक विमा योजना, टंचाई, दुष्काळाचं पाठीमागच्या काळातलं अनुदान यासह मग अनेक विषयांवर चर्चा त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आणि जे जे मुद्दे पुढे आलेले आहेत त्या त्या मुद्द्यांचं त्या त्या विभागाने ताबडतोबीने कार्यवाही करावी अशा प्रकारची सूचना बैठकीमध्ये दिलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे की नाशिक पासून तर मुंबई पर्यंत आणि मग त्याच्यामध्ये नॅशनल हायवे असेल, भिवंडी बायपासचा आमच्या MSRTC चा रस्ता असेल, मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यामुळे त्या ठिकाणी ट्राफिक मध्ये खोळंबा होत असतो. आणि या संदर्भातच मागच्या आठवड्यामध्ये पण त्याचा आढावा घेण्यात आलेला आहे. आणि उद्या सर्व विभागांची संबंधित बैठक माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर भिवंडी बायपासला जे काही मोठ्या प्रमाणात गोडाऊन्स आहेत आणि ज्या गोडाऊनच्या माध्यमातून देश पातळीवरचं ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी होत असतं आणि म्हणून मोठमोठे कंटेनर्स त्या ठिकाणी असतात आणि याच्यामुळेही मोठ्या प्रमाणात ट्राफिक त्या ठिकाणी जाम होत असते. आणि मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने एक वेळेचं काही बंधन घालून उपाययोजना करण्यात आलेली होती, उद्याच्या बैठकीमध्ये या संदर्भातलं काही निर्णय करून ही ट्राफिक सुरळीत कशी होईल यावर मार्गक्रमण केलं जाईल. समृद्धी महामार्गावर कुठे त्यांनी सर्व्हिस रोड त्यांनी तुम्ही धसा महा करू नका. माननीय कोकाटे साहेबांनी असं सांगितलं की समृद्धी महामार्ग निर्माण होत असताना इतर ज्या रस्त्यांवरनं कुठून दगड, माती, मुरुम जी वाहतूक केली गेली तर ती रस्ते त्या हेवी वाहतुकीच्या लोडेड वाहनांमुळे काही ठिकाणी त्याला खड्डे पडलेले आहेत. तर ते या विभागाच्या ज्याने ते काम घेतलेलं होतं या रस्त्याचं, समृद्धी महामार्गाचं, त्यांच्याकडनं ते दुरुस्ती करून द्यावी असा तो विषय होता. माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचं संपूर्ण महाराष्ट्राच्या माता भगिनींनी आणि संपूर्ण महाराष्ट्राने स्वागत केलेलं आहे. त्या योजनेमध्ये आता बऱ्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये तर थोडासा एकाच वेळेस त्याच्यावर लोड आलेला असल्यामुळे काही अडचणी होत्या. आता त्यात सुरळीतपणे तो ऍप त्या ठिकाणी काम करतो आहे. तत्राप काही शंका आहेत, उदाहरणार्थ चारचाकी वाहन आपण बोलतो तर चारचाकी वाहनामध्ये ट्रॅक्टर वगळण्यात आलेले, परंतु एखादं काळी पिवळी टॅक्सी असेल किंबहुना एखादं शेतमाल वाहतूक करणारा जीप असेल तर यांना पण त्याच्यातनं एक्झाम्पशन आहे का, अशा काही किरकोळ गोष्टी आलेल्या आहेत. मला वाटतं की याचं निराकरण उद्या जाऊन आम्ही करून घेऊ. खासदार त्यांनी गावांचा पण विचार करा.
आणि म्हणून मी त्यांना माहिती दिली की संपूर्ण बजेटचं प्रत मी त्यांना देणार आहे. महाराष्ट्राच्या जसं मी आता बोललो की माता भगिनींच्यासाठी, त्याच्यासोबतच शेतकरी बांधवांच्यासाठी, युवकांच्यासाठी, समाजाच्या सर्व घटकांच्यासाठी अतिशय चांगल्या योजना सरकारने त्या ठिकाणी घोषित केल्या आणि संपूर्ण महाराष्ट्राने पण त्याचं स्वागत केलेलं आहे. भावांसाठी पण योजना घोषित केलेली, त्याची माहिती त्यांना दिलेली आहे. जनता जनार्दन याचा निर्णय करेल, है की नाही? नाशिक जिल्ह्यामध्ये 580,000 शेतकऱ्यांनी पीक विम्यामध्ये सहभाग नोंदवला आणि 79 कोटी रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याच्या माध्यमातून वर्ग करण्यात आलेले आहेत. पीक कापणी प्रयोगाच्या नंतर अंतिम जी आकडेवारी असते, साधारणतः आम्हाला अपेक्षा आहे की एवढ्या 15-20 तारखेपर्यंत त्याचा निर्णय विमा कंपनीने करून शेतकऱ्यांच्या खात्यावर ते पैसे वर्ग केले पाहिजे. या बैठकीच्या पूर्वी पण या संदर्भामध्ये संबंधित अधिकारी महोदयांशी चर्चा केलेली आहे. आपण सर्वजण पावसाची वाट पाहतो, ही वस्तुस्थिती आहे. मागच्या वर्षाशी जर आपण कंपॅरिझन केलं तर त्यातल्या त्यात मागच्या महिन्यामध्ये जो काही पाऊस झाला, म्हणजे आपण सुरुवात बोलतो ती तर चांगली झालेली आहे, तरी पण कदाचित ह्या 8-10 दिवसाच्या नंतर मग आपल्याला जर अशीच परिस्थिती राहिली तर मग बैठक घेऊन परत एकदा आकडेवारी घेऊन त्या ठिकाणी निर्णय करून मार्गक्रमण करावं लागेल. आत्ताच्या घडीला तर असं काही वाटत नाही. शेतकऱ्यांची फसवणूक होते, एफपीओच्या माध्यमातून जो कांदा खरेदी करण्यात आला त्यावर देखील संशय निर्माण झालेला आहे. या सगळ्या याच्यामध्ये नाफेडवरच आता शंका उपस्थित होते, लोकांची मानसिकता नाफेडला कांदा देण्याची नाहीये. नाही, मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने नाफेड असेल किंवा एनसीसीएफ असेल, यांचं काम बाजारामध्ये दराचं सातत्य ठेवणं. अगदी दर पडायला लागले तर बाबा त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना एक दिलासा देऊन आधार देणं. मागच्या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये आता कांद्याचा विषय, तर कांद्याला बाजारामध्ये मॅक्सिमम काय भाव होता त्याची सरासरी काढून या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडनं कांदा खरेदी केला जातो. या संदर्भामध्ये कदाचित काही शेतकऱ्यांच्या तक्रारी गेल्या असतील आणि चौकशी होत असेल तर चौकशीमधनं जे समोर येईल त्याप्रमाणे ते संबंधित अधिकारी कारवाई करतील. कदाचित आपण जे काही बजेट घोषित झालेलं आहे ते जर आपण बघितलं तर आता शेतकऱ्यांकडनं वीज बिल घेतलं जाणार नाही, मागच्याही काळातलं घेतलं जाणार नाही आणि भविष्यामध्ये 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या वीज पंपाचं शेतकऱ्यांकडनं बिल घेतलं जाणार नाही. नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांना या संदर्भामध्ये सूचना दिलेली आहे आणि तातडीने उपाययोजना करण्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मी स्वतः बोललो. या 2 दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेल. ठीक आहे, मला असं वाटतं की चौकशीमध्ये जे काही समोर येईल त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल. नाही,
मला वाटतं की पूर्ण माहिती घेतल्याशिवाय वक्तव्य करणं मला उचित नाही.